आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ वाटप. वसुंधरा सेवाभावी संस्था आणि मराठा महासंघ यांच्या वतीने उपक्रम. इचलकरंजी येथे वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था आणि मराठा महासंघ यांच्या वतीने ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने विविध ठिकाणहून ऊसतोड मजूर इचलकरंजी परिसरात दाखल झाले आहेत. त्यांच्या पालावरही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा या हेतूने वसुंधरा संस्था आणि मराठा महासंघ यांच्या वतीनं या ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष विजय तोडकर, मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत यांच्यासह अरविंद माने, दीपक रावळ, नितीन पाटील, वैभव खोंद्रे, दिलीप पाटील, विजय मुतालिक, रामदास टिकले, रवी शिंदे, दत्ता गवळी, अरुण मस्कर, अर्जुन बेलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. आज खरोखर आपण इथं बाहेरून आलेले लोक शेतमजूर आहेत. ते आपले गावं सोडून इथं इचलकरंजीमध्ये आलेले आहेत, स्थायिक झाले म्हणजे कामानिमित्त आलेले आहेत की ऊसतोडीला. त्या लोकांना दिपाळी वगैरे सण वगैरे काय नसतोय, त्यामुळं अखिल भारतीय मराठा महासंघाचे आम्ही व वसुंधरा सेवाभावी संस्थेच्या वतीनं हा आपण जो मात्र न होणारा फराळ आहे दिपाळीचा, तो आपण ह्या जनतेला आपण इथं इचलकरंजीच्या मराठा महासंघ व वसुंधरा सेवाभावी संस्थेच्या वतीनं वाटत आहोत.